तुम्ही एक शेर सांगा मी सांगतो जी आहेत का तिथे अमित जी जर असतील तर तुम्ही हा शेर मुद्दा बायका एक फार सुंदर शेर आहे <laughs> रुठे हुए सभी है मनाय किसे किसे खुद अपने दिल की जखम दिखाए किसे किसे हर शख्स पूछता है तबाही का माजरा लंबी है दास्तान सुना है किसे किसे ही आताची परिस्थिती एकमेकांशी कुणीच काही बोलणार नसेल कारण सगळेच एकमेकांशी उठलेले उलट वातावरण वाढेल असं मी सदिच्छा तुमचं पण शेअर झाला पाहिजे जुमला नाही नाही मी सांगतो पडतो सांगा बघा महाराष्ट्राची अवस्था कशी झालेली आहे महाराष्ट्राने मतदान केलेलं आहे चांगलं एकसष्ट टक्क्याहून अधिक मतदान जनतेनं केलेलं आहे म्हणजे मतदारांनी केलेलं आहे सरकारला जनादेशसुद्धा मिळवून दिला होता पण तुम्हीच वेगळे झालात म्हणजे शिवसेना भाजप आणि नवं सरकार येत नाही राष्ट्रपती राजवटसुद्धा महाराष्ट्रानं यामधल्या काळात बघितली आताही जे सरकार आलं आहे त्याच्याकडे बहुमत आहे किंवा नाही आहे आणि उद्या बहुमत चाचणी आहे उद्या काय होतंय हेही महाराष्ट्राला माहीत नाही आहे पुन्हा हा जो घटनात्मक पेच आहे तो सुप्रीम कोर्टात प्रलंबितच आहे आजचा सुप्रीम कोर्टाचा आदेश हा अंतरिम आदेश आहे महाराष्ट्राची अवस्था कशी झाली आहे माहिती आहे का एक खूप चांगला अब कैसे सहा जाय चारागर ले जाओ तुम अब रफूगर दामन हो तो सिलवाले दिल कैसे सिया जाए आता ती महाराष्ट्राची जनता म्हणते की आम्हाला दिलासा हवा आहे आणि तो प्रेमळ हवा आहे महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे ज्या पद्धतीनं हा पेच प्रसंग झालेला आहे प्रत्येक जण स्वतःला त्यामध्ये बंदिस्त महसूस करतोय तो मुश्किलमध्ये आहे आणि यातनं तो बाहेर पडला पाहिजे हे महाराष्ट्राला वाटतं आणि सर तुम्ही याच्यावर माझा एक आहे मला पुन्हा एखादा सेर मला हरकत नाही काय बाय का आताचे जे मी चार ओळी म्हणणार आहेत त्या माझ्या स्वतःच्या लिहिलेल्या आहेत आणि मुक्ता नावाच्या हिंदी त्या छापून आले तुम्ही म्हणालात सगळं बंदिस्त दरवाजा तो बंद है भीतर धुंदली है रस्मो का ताला लगा है चाबी के क्या बात है क्या बात बाहर क्या तो शोर गुल है तो भीतर मायूस सन्नाटा आहे गीत गा रहा है कोई कोई को सुखा रहा है दरवाजा तो बंद है भीतर धुंदली सी रोषनी ठीक आहे आता यावरती मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची अवस्था पुन्हा अशी आहे अश्क खुशबू हू बिखरने समेटे कोई असं करू नका स्थिर सरकार हवंय उद्याची बहुमत चाचणी ही कायद्याप्रमाणे नीती नियमाप्रमाणे झाली पाहिजे जे काय व्हायचं ज्याचा कोणाचा विजय व्हायचा तो होऊ देत पण सगळं घटनेच्या चौकटीत झालं पाहिजे ही अपेक्षा महाराष्ट्र व्यक्त करतोय